लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगतसिंग कोश्यारी आणि आनंदीबेन पटेल भाजपची एकेकाळची बडी नावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपर्यंत पोहोचवण्यात या नेत्यांचा मोठा रोल होता. पण कालांतराने हे नेते भाजपच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत गेले आणि नंतर मार्गदर्शक मंडळात यांचा समावेश झाला. आणि कारण होतं ते या नेत्यांनी त्यांच्या वयाची पूर्ण केलेली 75. आता याच नेत्यांच्या यादीत 75 उंबरठ्यावर पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांचाही समावेश होणार का असा सवाल आता विचारला जातोय. तर याच प्रश्नाचं उत्तर देणारा मोदींच्या वाढदिवसानिमित्त तयार केलेला हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोदी हे त्यांच्या वयाची 72 पूर्ण करून वयाच्या 73 वर्षात पदार्पण करतायत. 17 सप्टेंबर 1950 गुजरातमधील वडनगर इथे जन्मलेल्या मोदींनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात सुद्धा इथूनच केली आहे. चायवाला ते देशाचे पंतप्रधान हा नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास सगळ्यांनाच थक्क करणार आहे. वडनगर रेल्वे स्टेशनमध्ये मोदींचे वडील दामोदर दास मोदी यांचं चहाचं दुकान होतं आणि मोदी हे आपल्या वडिलांना हातभार लावत होते, त्यासोबतच ते जिद्दीने अभ्यासही करत होते. वयाच्या 18 मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यांनी संघाचं सदस्य आणि प्रचारक म्हणून सुद्धा काम केले आणि याच काळात त्यांच्यातील भाषा कौशल्य आणि राजकारणाच्या अंगी असणारे सुप्त गुण याची जडणघडण झाली. लक्ष्मणराव इनामदार आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रभावामुळे हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचं रक्षण करण्याची आणि संघाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा डॉक्टर हेडगेवार यांच्या समोरच मोदींनी घेतली. मोदी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे मोदी हे आता एक समीकरणच तयार झाले. 2001 ते 2014 सलग 4 विधानसभा जिंकत मोदींनी गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवले. तर 2014 लोकसभा निवडणुकीवेळी देशात अभूतपूर्व अशी मोदी लाट आली आणि देशात सत्तांतर झालं. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 भारताचे 14 पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पुढे 2019 लोकसभा निवडणुकीतही मोदींचा करिश्मा कायम राहिलाय. तेव्हा 30 मे 2019 मोदींनी सलग दुसऱ्यांदा भारताचे 15 पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मात्र आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा चेहरा मोदींचाच असणार का अशी शंका पडतीये. आणि याचं कारण म्हणजे मोदींच्या वयाची 75. सर्वसाधारणपणे आणि नियमानुसार वयाच्या 58 ते 60 व्यक्ती आपल्या कार्यातून निवृत्त होतो. मात्र राजकारणी याला अपवाद ठरतात. राजकारणात असे अनेक चेहरे आहेत ज्यांनी वयाची 70 नाही तर 80 सुद्धा पार केलीत आणि ते राजकारणात अजूनही सक्रिय आहेत. लेखक प्रशांत दीक्षित सांगतात की 2024 लोकसभा निवडणुकीत जर का मोदींचा विजय झाला तर ते सलग 3 सत्ता मिळवणारे पंडित नेहरूंनंतरचे पहिले पंतप्रधान ठरतील. मात्र इथं आडवी येते ते भाजपच्या नियमाची अट आणि ती म्हणजे वयाची 75 पूर्ण झाल्यावर घ्यावी लागणारी निवृत्ती. कारण भाजपचे आणि संघाचे बडे नेते असणारे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे वयाच्या अनुक्रमे 86 आणि 80 राजकारणात सक्रिय होते. तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांना भाजपकडून पत्र पाठवत निवडणूक लढवू नये असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मोदींनी राजकारणात प्रवेश केला, सत्ता गाजवली, त्याच नेत्यांना तुम्ही निवडणुका लढवू नका असं सांगण्यात आणि अडवाणी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर अडवाणींना 2019 लोकसभा निवडणुकीचं तिकीट सुद्धा देण्यात आलं नाही. तर त्यांच्या पारंपरिक गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शहांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी सुद्धा झाले. तसंच मुरली मनोहर जोशी यांनी त्यांचा बाले किल्ला असणाऱ्या वाराणसी मतदारसंघावर सुद्धा पाणी सोडलं. आता लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, आनंदीबेन पटेल आणि अडवाणींच्या सोबतचे नेते राजकारणापासून दूर आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला या अलिखित नियमांपासून दूर ठेवलंय असं चित्र दिसते. कारण नुकतंच एका कार्यक्रमात मोदींनी माझ्या 3 कार्यकाळात भारत ही जगातील 3 सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल हे मोदी की गॅरंटी आहे असं म्हणत पुन्हा परतण्याचे संकेत दिलेत. याचाच अर्थ मोदी हे 2024 लोकसभा निवडणूक लढवणार आणि जर का भाजप पुन्हा सत्तेत आलं तर पंतप्रधान मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार यात काही वाद नाहीये. मात्र मोदींना वयाची 75 पूर्ण होण्यासाठी निवडणुकीनंतर 2.5 कार्यकाळ त्यांच्या हातात असणार आहे. त्यामुळे 2.5 म्हणजेच 2026 कळून येईल की मोदी हे सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार की कायम राहणार.
तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.